हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील उपाय बघणार आहे हे उपाय केल्याने आपले सर्व अडथळे दूर होतील माता लक्ष्मीचा आपल्या घरात वास होईल आणि सर्व कामे मार्गी लागतील तर चला कोणते उपाय आहेत ते, ते बघूया जर पती पत्नीत वादविवाद होत असतील तर तुमच्या बेडरूममध्ये काचेच्या भरणीत किंवा काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवावे हे ठेवल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते घरातील फरशी पुसताना नेहमी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडे मीठ हळद आणि गोमूत्र मिसवून घरातली फरशी पुसावी असे केल्याने घरातली नजरदोष कमी होतो व माता लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरामध्ये राहतो तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या भरणीमध्ये किंवा कपामध्ये थोडे खडे मीठ भरावे त्यात चार ते पाच लवंगा ठेवाव्या याने माता लक्ष्मीची कृपा राहते जर मुलांना नजर लागली असेल आणि ती निघत नसेल तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ घालावे या खड्या खड्यामिठाने मुलांना आंघोळ घालावी आणि नजर लगेच उतरते ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराच्या अवतीभोवती कधीही लावू नये जर घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी घरामध्ये शिंपडावे आणि बऱ्यापैकी फरक पडतो देवांना नेहमी फुललेली फुले व्हावीत काळ्या वाहू नयेत कुमुदिनी आणि कंबळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मांडली जातात त्यामुळे ही फुले तुम्ही देवांना अर्पण करू शकता आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होईल जर अपघाताची भीती तुम्हाला वारंवार वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ घेऊन ते दान करायचं आहे तुमची भीती कमी होईल पण हे दोन गोष्टी दान करताना तुम्हाला माता लक्ष्मीचा एखादा मंत्र किंवा श्लोक म्हणायचा आहे उंबरट्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसा देऊ घेऊ नये यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही तिने संजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि केर कचरा काढू नये यामुळे घरात लक्ष्मीचा वास टिकून राहत नाही घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून एका तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपटल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराट येते बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसणे पैसे कधीही देऊ नये परत मिळण्याची शक्यता फार कमीच असते तर ही होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील माहिती जर तुम्हाला माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ